महिलांसाठी ब्रँडेड कपड्यांचं विश्वसनीय दालन, तेही रिझनेबल रेटमध्ये। फेमिनाईनमध्ये उपलब्ध आहेत फॅन्सी कुर्तीज, लाँग वन पीस, पलाझो सेट, ब्रँडेड लेगिन्स, सिगार पॅन्ट्स, जेगिन्स आणि विविध प्रकारच्या रेडीमेड गार्मेंट्सच्या असंख्य व्हरायटीज। लाईव मराठीच्या वाचकांसाठी खरेदीवर खास 10% सूट। आजच भेट द्या फेमिनाईन, राजारामपुरी 6वी गल्ली, मेन रोड, कोल्हापूर। पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक तसेच कोल्हापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहर शिवसेनेच्या वतीनं आज सायंकाळी आंबेवाडी येथील गुरुकृपा हॉलमध्ये पदाधिकारी निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्यात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केलं। मेळाव्यानंतर त्यांनी लाईव्ह मराठीशी संवाद साधला। विधानसभेच्या निवडणुकाहून जवळपास 1 वर्ष होऊन गेलं आणि या 1 वर्षामध्ये कोविडमुळं कोणतंही एकत्रीकरण किंवा मेळावा शहर शिवसेनेचा झाला नव्हता। आज या ठिकाणी 1 डिसेंबरला पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होते आहे पुणे विभागाची, आणि त्याचबरोबर पुढच्या होणाऱ्या 6 महिन्यातल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुका या संदर्भात पदाधिकाऱ्यांचा बैठक किंवा मेळावा या ठिकाणी आयोजित केला होता। प्रामुख्याने या ठिकाणी सर्व माननीय पदाधिकारी उपस्थित होते। खऱ्या अर्थानं गेल्या 2 महापालिकेच्या निवडणुकींमध्ये शिवसेनेला मनावं तसं यश आलेलं नाही आहे आणि म्हणून आज प्रामुख्यानं सर्वांना एकत्रित करून एका वॉर्डात 4 इच्छुक असतील तर एकाला उमेदवारी मिळणार आणि मग बाकीच्या ठिकाणी त्यागाची तयारी ठेवणं गरजेचं आहे अशा प्रकारची भूमिका घेऊन पुढच्या काळामध्ये शिवसेनेचा महापौर या कोल्हापूर शहरात कोल्हापूर महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवला पाहिजे या दृष्टीनं आजचा हा मेळावा अत्यंत यशस्वी झालेला आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या पदवीधर निवडणुका असतील, महापालिकेच्या निवडणुका असतील, सन्माननीय पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे त्याचबरोबर या विभागाचे संपर्क नेते, संपर्क प्रमुख, संपर्क मंत्री यांच्या मार्गदर्शनानुसार या कोल्हापूर महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकेल। या मेळाव्यास शहर प्रमुख रविकिरण इंगवले, शिवसेनेचे महापालिका गटनेते राहुल चव्हाण, परिवहन सभापती चंद्रकांत सूर्यवंशी, माजी परिवहन सभापती प्रतिज्ञा उत्तुरे, नगरसेवक नियाज खान, अभिजित चव्हाण, प्रवीण पुजारी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। कॅमेरामन सूरज पुरीसह उत्तम पाटील, लाईव्ह मराठी, कोल्हापूर। आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन